विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय गणितामधील प्रकरण चौदावे बैजिक सूत्रे व वर्ग विस्तार यावरील सराव संच सोडवणार आहोत महत्वाची सूत्रे पहिलं सूत्र आहे कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर याचा या सूत्राचा या विस्तार आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग दुसरं सूत्र आहे कंसामध्ये ए वजा बी कंस पूर्ण चा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग तिसरं सूत्र आहे एका कंसामध्ये ए आधिक बी कंस पूर्ण दुसऱ्या कंसात ए वजा बी कंस पूर्ण याचा विस्तार आहे ए वर्ग वजा बी वर्ग या तिन्ही विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत आज आपण सोडवणार आहोत सराव संच पन्नास यावरील प्रश्न विस्तार करा उदाहरण पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग या दिलेल्या राशीचा आपल्याला विस्तार करायचा आहे आहे कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे ए वर्ग पहिल्या पदाचा वर्ग पाच एचा चा वर्ग करून घेतलेला आहे अधिक दोन गुणिले ए म्हणजे पाच ए बी मीन्स सहा बी अधिक बी वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बीचा वर्ग कंसामध्ये घ्यायचा आता या राशीचा विस्तार करूया पाच ए वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ए वर्ग अधिक दोन गुणिले पाच पाच दोन्ही दहा दहा सख्ख साठ साठ ए बी अधिक बी वर्ग म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस बीचा वर्ग पाच ए अधिक सहा बी या पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आलेला आहे पंचवीस ए वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी वर्ग पुढील उदाहरण आहे कंसामध्ये ए अंश छेद दोन अधिक बी अंश छेद तीन कंसाचा वर्ग याचा विस्तार करायचा आपल्याला सूत्र लिहून घेऊया सूत्र आहे कंसात ए अधिक बी कंस पूर्ण चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता दिलेलं उदाहरण लिहून घ्या कंसात ए अंश छेद दोन अधिक बी अंश छेद तीन कंसाचा वर्ग याचा विस्तार ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग ए अंश छेद दोन याचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद ए अंश छेद दोन गुणिले बी मिन्स दुसरं पद बी अंश छेद तीन अधिक बीचा वर्ग म्हणजे बी अंश छेद तीन याचा वर्ग बरोबर ए अंश छेद दोन म्हणजे एचा वर्ग छेद दोनचा वर्ग चार अधिक इथं गुणाकार क्रियेमध्ये अंश व छेदाचे दोन निघून जातील बे एक बे बे कि बे आता अंशस्थानी फक्त ए बी राहील ए बी इथं लिहिलेलं आहे छेदस्थानी तीन अधिक बी वर्ग छेद तीनचा वर्ग नऊ पुढील उदाहरण आहे कंसात दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग आता हे विस्तार सूत्र हे उदाहरण ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे कंसात दोन पी अधिक तीन क्यू कंस कंसामध्ये दोन पी अधिक तीन क्यूचा वर्ग आता ए वर्ग मीन्स पहिल्या पदाचा वर्ग दोन पी वर्ग वजा दोन गुणिले ए मीन्स पहिले पद दोन पी गुणिले बी मिन्स दुसरे पद तीन क्यू अधिक बी वर्ग मिन्स दुसऱ्या पदाचा वर्ग तीन क्यूचा वर्ग आता दोनचा वर्ग चार पीचा वर्ग पी वर्ग चार पी वर्ग वजा सह गुणकांचा गुणाकार करून घेऊया दोन गुणिले दोन बेदोनी चार चारित्रिकूण बारा बारा पी क्यू अधिक तीनचा वर्ग नऊ आणि क्यूचा वर्ग क्यू वर्ग नऊ क्यू वर्ग कंसामध्ये दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग याचा विस्तार आलेला आहे चार पी वर्ग वजा बारा पी क्यू अधिक नऊ क्यू वर्ग पुढील उदाहरण आहे कंसामध्ये एक्स वजा दोन अंश छेद एक्स कंसाचा वर्ग आता हे वजा बाकीच्या विस्तारसूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं आहे ए वजा बी कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी आधी बी वर्ग या सूत्रानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे कंसामध्ये एक स वजा दोन अंश छेद एक स चा वर्ग कंसामध्ये एक स वजा दोन अंश छेद एक स कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा दोन गुणिले एक्स आता दोन, दोन ए बी दोन गुणिले ए मीन्स पहिलं पद एक्स स गुणिले बी मी मीन्स दुसरं पद दोन अंश छेद एक्स सधिक बी वर्ग मीन्स दोन अंश छेद एक्स चा वर्ग आता याचा विस्तार करूया एक्स वर्ग मीन्स एक्स वर्गच दोन गुणिले दोन चार आता इथं अंश व छेदामध्ये एक्स निघून गेली गुणाकार क्रियेमध्ये अंशाच्या एक्सला छेद छेदाचे एक्स निघून गेले इथं फक्त चार राहिलेलं आहे अधिक दोनचा वर्ग चार आणि एक्स वर्ग कंसामध्ये एक्स वजा दोन अंश छेद एक्स कंसाचा वर्ग याचा विस्तार आलेला आहे एक्स वर्ग वजा चार अधिक चार अंश छेद एक्स वर्ग पुढील उदाहरण आहे कंसामध्ये ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग आता हे हे उदाहरण कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार सोडवायचं आहे दिलेली राशी लिहून घ्या दिलेली राशी लिहून घेऊया कंसामध्ये ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग बरोबर ए मीन्स पहिलं पद ए एक्सचा वर्ग अधिक दोन गुणिले ए मीन्स पहिलं पद ए एक्स गुणिले बी मीन्स दुसरं पद बी वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी वायचा वर्ग बी वाय कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए बी एक्स वाय अधिक बी वर्ग वाय वर्ग कंसात बी वाय चा वर्ग म्हणजेच बी वर्ग वाय वर्ग कंसामध्ये ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग बरोबर या राशीचा विस्तार आलेला आहे ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए बी एक्स वाय अधिक बी वर्ग वाय वर्ग पुढील उदाहरण आहे कंसामध्ये पुढील उदाहरण आहे कंसामध्ये सातयम वजा चार कंसाचा वर्ग आता हे उदाहरण ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार सोडवायचे दिलेली राशी लिहून घेऊया सात यम वजा चार कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग सात यमचा वर्ग वजा दोन गुणिले ए मीन्स पहिले पद सात यम गुणिले बी मीन्स दुसरे पद चार अधिक बी वर्ग मीन्स दुसऱ्या पदाचा वर्ग चारचा वर्ग बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास यमचा वर्ग वजा दोन गुणिले सात सात दोन्ही चौदा आता इथं सहगुणकांचा गुणाकार करून घेऊया दो छप्पन्न यम आधिक चारचा वर्ग सोळा कंसामध्ये सात यम वजा चार कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे एकोणपन्नास यम वर्ग वजा छप्पन्न यम अधिक सोळा पुढील उदाहरण आहे कंसामध्ये एक स अधिक एक अंश छेद दोन कंसाचा वर्ग आता याचा विस्तार कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार करायचं आहे दिलेली राशी लिहून घेऊया कंसामध्ये एक्स अधिक एक अंश छेद दोन कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग मीन्स पहिल्या पदाचा वर्ग एक्सचा वर्ग अधिक दोन गुणिले ए मीन्स पहिले पद एक गुणिले बी मीन्स दुसरे पद एक अंश छेद दोन अधिक बी, बी वर्ग मीन्स एक अंश छेद दोन कंसाचा वर्ग आता याचा विस्तार करून घेऊया एक्स वर्ग एक्स वर्ग अधिक दोन एक्स दोन गुणिले एक्स गुणिले एक अंश छेद दोन आता इथं अंश व छेदाचे दोन निघून जातील म्हणजे इथं फक्त एक्स राहील अधिक एक अंश छेद दोनचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एकच दोनचा वर्ग चार कंसामध्ये एक अंश छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर एक वर्ग अधिक एक अंश छेद चार असा याचा विस्तार येईल पुढील उदाहरण आहे कंसामध्ये ए वजा एक अंश छेद ए कंस पूर्ण कंसाचा वर्ग आता हे उदाहरण याचं सूत्र लिहून घेऊया कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार सोडवायचं दिलेली राशी लिहून घेऊया कंसामध्ये ए वजा ए कंश छेद ए कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग मीन्स पहिल्या पदाचा वर्ग एचा वर्ग वजा दोन गुणिले ए मीन्स पहिले पद ए गुणिले बी मन बी मीन्स दुसरे पद एक अंश छेद ए आधी ए आधी एक बी वर्ग म्हणजेच दुसऱ्या पदाचा वर्ग एक अंश छेद एचा वर्ग एक अंश छेद ए चा वर्ग आता याचा गुणाकार करून घेऊया ए वर्ग म्हणजेच एचा वर्ग वजा दोन गुणिले ए गुणिले एक अंश छेद ए आता इथं गुणाकार क्रियेमध्ये अंश व छेदाचे ए निघून जातील फक्त इथं राहिलं दोन अधिक एक अंश छेद एकचा वर्ग एकच एचा वर्ग ए वर्ग कंसात वजा ए कंस पूर्ण चा वर्ग याचा विस्तार आहे ए वर्ग वजा दोन अधिक एक अंश छेद ए वर्ग पुढील प्रश्न क्रमांक दोन कंसामध्ये आठ वजा एक अंश छेद एक स कंसपूर्ण या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता योग्य पर्याय लिहा इथं पर्याय पहिला दिलेला आहे चौसष्ट वजा एक अंश छेद एक्स वर्ग दुसरा पर्याय आहे चौसष्ट अधिक एक अंश छेद एक्स वर्ग तिसरा पर्याय आहे चौसष्ट वजा सोळा अंश छेद एक अधिक एक अंश छेद एक्स वर्ग चौथा पर्याय आहे चौसष्ट अधिक सोळा अंश अधिक सोळा अंश छेदेक्स अधिक एक अंश छेद छेदेक्स वर्ग आता दिलेलं उदाहरण किंवा दिलेली राशी ही वजाबाकीची आहे म्हणजे इथं वजाबाकीचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल ए वजा बी कंसाचा कंसामध्ये ए वजा बी कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार ही राशी सोडवायची आपल्याला आता ए वर्ग मीन्स पहिल्या पदाचा वर्ग आठचा वर्ग वजा दोन गुणिले ए एन्स पहिलं पद आठ गुणिले बी मिन्स दुसरं पद एक अंश छेद एक अधिक बी वर्ग मिन्स दुसऱ्या पदाचा वर्ग एक अंश छेद एक स वर्ग आठचा वर्ग चौसष्ट वजा दोन गुणिले आठ गुणिले एक आठ दोन्ही सोळा अंश छेद छेदस्थानी एक्स येईल अधिक एकचा वर्ग एकच एक्सचा वर्ग एक्स वर्ग आठचा वर्ग चौसष्ट वजा आठ दोन्ही सोळा सोळा एक्के सोळा छेदस्थानी सोळा अंश छेद एक स आहे असं छेदस्थानी येईल अधिक एक अंश अधिक एक अंश छेद एक स कंसाचा वर्ग एकचा वर्ग एकच एक सचा वर्ग एक स्वर्ग कंसामध्ये आठ वजा एक अंश छेद एक स कंसाचा वर्ग याचा विस्तार येईल चौसष्ट वजा सोळा अंश छेद एक स अधिक एक अंश छेद एक वर्ग याचा याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल तीन प्रश्न क्रमांक तिसरा यमवर्ग यमवर्ग यन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे आता दिलेला वर्ग विस्तार लिहून घेऊया यमवर्ग एन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग आता हा जो वर्गविस्तार आहे तो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग या राशीचा वर्गविस्तार आहे आता दिलेला वर्गविस्तार दिलेला आहे आणि तो वर्गविस्तार कोणत्या राशीचा आहे हे शोधायचं आहे आता याचं उत्तर कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग या स्वरूपात येणार आहे कंसात ए मीन्स पहिल्या पदाचं वर्गमूळ यन अधिक बी मीन्स शेवटच्या पदाचं वर्गमूळ एकोणपन्नासचं वर्गमूळ आहे सात पी वर्गचं वर्गमूळ पी क्यू वर्गचं वर्गमूळ क्यू कंसपूर्ण म्हणजे हा दिलेला जो वर्गविस्तार आहे तो यन कंसामध्ये एन अधिक सात पीक्यू कंस पूर्ण या राशीचा विस्तार आहे म्हणून याचा म्हणून याची राशी येईल पर्याय क्रमांक चार